भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्या अनुषंगानं विधानसभा दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. सदरची निवडणूक प्रक्रिया बिना अडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी कामी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांचे सोबत त्यांचे समर्थक वाहने कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पुढील नमूद केलेली कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ मतमोजणीचे ठिकाण सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर. तर 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्राचे ठिकाण नूतन मराठी विद्यालय 156B रेल्वे लाईन डफरीन चौक सोलापूर. तर 251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी केंद्राचे ठिकाण राज्य राखीव बल गट क्रमांक 10 विजापूर रोड सुरेगाव या ठिकाणी आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 खाली प्रतिबंध अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून आदेश देण्यात येत आहे की सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत पुढील कृती करण्यास मनाई करीत आहे. मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिघाच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी किंवा पुरवठादार उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाही आहे. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखीपूर्व परवानगीशिवाय रस्त्यावर व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवण्यास मनाई आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे नक्कल करणे चित्रे व चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करण्यास मनाई आहे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये मोटारगाड्या वाहनांचा वापर करणे अथवा थांबविण्यास मनाई आहे व खासगी वाहने ही निश्चित केलेल्या वाहन तळावरच लावण्यात यावीत. निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून मतमोजणी ठिकाणच्या 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन कॉर्डलेस फोन वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगणे वापरण्यास मनाई आहे. भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडीत कर्मचारी वगळून मतमोजणी ठिकाणी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी व इतर प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करण्यास मनाई आहे. मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने शस्त्र अधिनियम 1959 व नियम 2016 तरतुदीप्रमाणे कोणत्याही प्रकारची शस्त्रे अग्निशस्त्रे व दारुगोळा इत्यादींचा वाहतूक जवळ बाळगणे अथवा वापर करण्यास मनाई आहे. इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवण्यास मनाई करण्यात येत आहे. मतमोजणी ठिकाणच्या 200 मीटर परिघाच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणं वाद्य वाजवणं गाणी वाजविणे गाणी म्हणणे गुलाल उधळणे वाहनांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठ्याने आवाज करण्यास गुलाल रंग उधळणे अशा प्रकारचे गैरशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्ड्स व आक्षेपार्ह घोषणा देण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्यायसंहितेच्या कलम 223 प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनीयतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) अन्वये तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.